हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या एडपणाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही. ते येवल्याचं एडपट एडपट सगळ्या दुन्याचं भाव चळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्याने झाटण जळलेलं. यांनातलं कंडे यांचं यांचं सुरू केलं येईल बधीर सगळ्या दुन्याचं. बघा बघा मला कशा शिव्या देतात. तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी. आता कशा आवाजात बोलू तू भारी कसा जस का कळलं कधी त्या जरंगे साहेब म्हणतोय. आता दिसतंय बी कसलं काय रंगनाथ रंगनाथ रंग बदलणारा चरंगे. आपण नजर पुरत नाहीत पर्यंत विराट संख्येन हे उसळलेलं मराठ्यांचं बीड जिल्ह्यातलं वादळ हे मराठे जमलेत. हा आलेला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय. हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या एडपणाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही. आपण इतक्या विराट ताकद्याने जमलात त्यामुळं मी माझ्या मळबाप बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. यांनी यांचेच हॉटेल लावले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. पण भेणार तो मराठा कसला आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला. जर मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे. यार खाली बसा रे बोलू तुम्हाला आरक्षण भेटलं काय गड्या हा नोंदी निघाल काय नका गे ना आवाज इकडचा येत होती. आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचे. आम्ही तुम्हाला काही दफणार आहेत काय तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या. आपल्याला मायबा पाऊ डागला आपल्या पोरांनी काय नाही करू नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं. आज इतक्या लाखानं मराठे कोणालाच मोजता येत नाहीत. मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं. मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती शांतता. सरकार झोपू नका. मराठ्यांनी आज शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या लाखोच्या संख्येनं आज मराठा एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय. विनाकारण त्याला डाग लावू नका. आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येनं एकत्र येऊन शांतता रॅली केली. हे कधीच कोणाची जाळपोळ नाही करू शकत. हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत. यांचे येणेच फोडिले रे हे लनगुत्य आमच्या गोरगरबात नाव घेतले. यांनातलं कंडे यांचं यांचं सुरू केलं येईल. ते येवल्याचं एडपट एडपट सगळ्या दुन्याचं भाव चळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्याने झाटण जळलेलं. नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या दोन्याचं. त्याच ऐकत येते सरकार हे त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येतात सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद. बघा बघा मला कशा शिव्या देतात. कशाला बोलवतो रे मग कशाला मराठीचा वाटा जातो. आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो ह्याजवळच निघणार. थांब थोडं तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी. तुला आत्ताच खाल्लेला पचाना
नंतर कसं व्हायचं हो तू, तुला आत्ताच पचा नाही. अरे त्यांना समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ, त्याला आत्ता उलथा बालता करतो, काय काळजी नको. आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा जस का कळले कधी त्याला. जरंगे साहेब म्हणतोय आता, पहिले नीट राहिला असतात नुसतं जमलं का. आळी वळवळ करते शेपटाची, दिसतंय बी कसलं काय ना रंगनाथ रंगनाथ रंग बदलणारा. चल रंगे गप मारायचं. मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरंगे पाटील तुम्ही बोलू नका. मी त्याला समज दिली, मी गप बसलो. म्हणलं जाऊन त्या डंकार झालेलं आहे म्हाताऱ्याला काय आलं बोलायचं. मी चार दिवस काही बोललो का, मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो. द्या सगळं त्यांना, द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या पशी, तिथंच राहा तिथंच कायदा बरा. एडपट बुजगाव न कुडल मग शाळा काढी ते. त्याला अक्कल कसलं आहे, कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कळलं काही घेणे देण्याचं हे डबडे. तू थांब एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकात दाखवतो. तो लय दिवसाची फडफड चालली. माय बाप मराठ्यांनो, फक्त एकदा आरक्षण मिळवस तर शांततेत आंदोलन करा, त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झाला बघूच आपण. आम्ही ग बसलो की काळा करते, मला गप बसी देत. मी गप बसलो की ते सुरू करतो. त्याला दम मग मला चौतळे लग मला नाही निघत दम, कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाचा वरिंदल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही, मग तो कोणी असू द्या. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे. तू टक जाऊ दे रे टाकेशन टकोऱ्यात माया बोलू दे मला जरशी. ते मग फड 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 वाजत झालं, मला मुख्यमंत्री झालं का आरक्षण घेऊन. मला काय मिळत लागा ना ते काय वाजायला लागलं आधी. आणि ते एका ऐकतलं एक मोठं वाजलं, मी वर बघितलं म्हणलं हेलिकॉप्टर उतरत तिकडे खाली शिडी लिहून आता. पण त्यानंतर एकच कळालं काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती. त्याला कळणं सांडास लागली तरी बी ते कळून घे ना, हे मराठे कशासाठी एक आले. या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी आज चंपावती नगरीतून विनंती आहे, सरकार बाजूला आवाज तर आवाज येणार त्यांना दिसून दे. ते अवघड भाऊ मागचे माणसं नेट बंदच होणार नाहीत की लोक असल्यावर.